वीडियो कैमेरा रन केला तो सगळे डायरेक्ट कंडामध्ये येऊन जाते आणि सगळ्यात जास्त जर वाढवत असेल आसुरामध्ये तर भाजीपाला घंटा ऐकायला तयार नाही आहे रात्री 2 वाजेपासून मार्केट चालू होऊन जातं निरावच जर का सकाळी सात ते संध्याकाळी 7 पर्यंत जर कर्फ्यू चालू आहे मग यांचा भाजीपाला येतो कसं काय 2 वाजता रात्री रात्रभर ट्रॅक्टर चालतं कसं काय वाळवचे ट्रॅक्टरवर ट्रका चालतं कसं काय वाळवच्या हे सगळं याला कारणीभूत आहे आपण आणि काहीच कोणी ऐकत नाही तुम्हाला मी सांगतो शासकीय आदेश काहीच कोणी ऐकत नाही आणि जो तो काय करतो सोनार पण काय करतो एक जण बाहेर बसतो लगे शटर मध्ये मध्ये धंदा चालू आम्ही बातमी टाकली की लगेच आम्हाला फोन येतो का हो आमच्यावरती हे बघ नियम जर लावायचा आहे ना सर सकट सगळ्यांना स्केल लावायची जळवाला ज्या पद्धतीने फाईन करण्याची पद्धत चालू आहे व्हिडिओ कॅमेरा गाडीवर बसतो आणि तो डायरेक्ट पहिले शूट करून टाकतो आणि शूट केलं की त्याच्यानंतर त्याला फाईन त्या ठिकाणी सीन म्हणजे उद्याच्या दिवशी त्याच्या कॅमेऱ्यामध्ये हा आला तो आला नाही असं होत नाही आणि राहिला विषय सगळे कटिंग झोनचे दुकानं बिंदात चालू कोणतंच दुकान बंद नाही आणि भाजीपालावाल्यांना जो नियम काही नाही आणि लोक तर एवढे मरून गेले भाजीपाला विना तिथं सगळे तर जगणारच नाही बिगर भाजीपाल्याची तर ही वस्तुस्थिती आपण मी स्पष्ट बोललेलो आहे सगळ्यात जास्त तर आम्हाला माहिती की 2 वर्षापासून आमचे क्लासेस बंद आहे आज मला माहिती की 2.25 लाख रुपये महिन्याचा माझा मी हे भरतो आहे हप्ता पण नाही लागले सगळ्यांना हे सोसावं लागणार आहे कारण त्याच्यावर पडते ना 5 दिवस मला माहिती आहे मी सगळे देवा ठेवले जगातले जेवढे असतील यशू ख्रिस्तापासून मुस्लिम धर्मियांपासून सर्व देवांचे नाव घेतले मी जर 5 दिवस इतकी वाईट अवस्था असते ना म्हणजे मला तो कंपाऊंडर आला की तो देवदूत वाटतो आपल्याला की त्याच्या दवाखान्यामध्ये हा तर आपण वस्तुस्थिती घ्यायचा असेल ना सर्वानुमते निर्णय घ्या मी ते म्हणलं की आपल्याला मागच्या वेळेस जसं आपण घेतलं त्याच्यासाठी मी सगळ्यांनी मत आहे खूप मोठा कंटाळ आला मागच्या वर्षी मी मागच्या वर्षी मी लग्न होतं तर तो खरोखर कंटाळ आमचं काय होतं